तुमच्या घरी आज वारकरी येणार आहेत, तुम्हाला काय वाटतंय? तिच्या बारशीच्या जेवणाची तयारी इथे चाललेली आहे. लसूण सोलत आहेत. आमचा छोटा वारकरी आहे आणि आम्हा सर्वांना गंध लावलेला आहे. बघा किती सुंदर अशा विठ्ठल मूर्त्या इथे ठेवल्यात आल्या. खूप मनापासून स्वागत करते. आज एकादशी आहे, त्याचबरोबर आज पालखीचे आगमन होणार आहे. तुम्हालाही मी पालखी आणायला जाताना तोही व्लॉग मी तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. पण आता काय काय तयारी चालू आहे ती मी तुम्हाला दाखवते. हे पहा किती छान असा मंडप घातलेला आहे. वारकऱ्यांसाठी जेवण घालण्यासाठी त्यांनी इथे मंडप घातलेला आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा मंडप घातलेला आहे. तुमच्या घरी आज वारकरी येणार आहेत, तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला खूप छान वाटतंय. आमच्या घरी दरवर्षी वारकरी येतात, मन प्रसन्न होतं, भक्तिमय वातावरण असतं आणि आम्ही वारकऱ्यांची ईश्वर कृपेने सगळ्या त्यांच्या ज्या सेवाभावी आहेत त्या आमच्या आतून होतात. या बाबतीत आम्हाला खूप आनंद वाटतो आणि अशीच सेवा वर्षानुवर्ष हो आमच्या आतून, अशीच आमची ईश्वर चरणी प्रार्थना आहे. आणि गेले 2 वर्ष पालखी आली नाही, हा, त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? त्यामुळे आम्हाला खूप खंत वाटते. कोरोनाच्या काही कारणामुळे पालखी येऊ शकली नाही आणि ह्या वर्षी आली आम्हाला खूप आनंद झालेला आहे. आता काही ती जागतिक अडचणीमुळे कोरोनामुळे ते येऊ शकले नाही, त्या बाबतीत आम्हाला फार दुःख वाटतंय. पण आता पालखी आलेली आहे, वारकरी आलेले आहेत, तयारी झालेली आहे, त्यामुळे आम्हाला खूप आनंद झालेला आहे. धन्यवाद. तिच्या बारशीच्या जेवणाची तयारी इथे झालेली आहे. लसूण सोलतायत. आणि आमच्या मावशी आहेत. झाले तयारी चालली आपली, हळूहळू उठत बसत. हा, मान्य करून घ्या. किती वर्ष झालं मावशी पालखी येते आपल्याकडे? हो, आता कमीत कमी 10 वर्ष होऊन गेले. मावशींना तशी खूप हौस आहे ना करायची. आणि आता ह्या वर्षी मी 2-3 दिवस झाले सारखी, म्हणजे हे थोडं थोडं करतच राहिलेली आहे तयारी. पालखीची तयारी करत राहिले. हा, जसं आपलं उठत बसत. हे आमची सुनबाई आहे, नाते ती एक आहे, तर नातू उभा राहिलाय आणि मी नाते. हा, तू एक नाते आहे. ते आमटी उपवासाची आमटी आणि इथे उपवासाचा वरही भात केलेला आहे वारकऱ्यांसाठी. आणि इथे मिरच्या तळतात. माऊलींची पालखी आणण्यासाठी निघालेला आहोत. आता 6:30 वाजत आहेत आणि खूप असा जल्लोषाचा आवाज आम्हाला घरापर्यंत येत आहे. चला मी तुम्हालाही दाखवते. हा, आमचे छोटे वारकरी सुद्धा माऊलींना आणायला निघालेले आहेत. हा आमचा साईराज आहे आणि हा रिद्धू. रिद्धूच्या गळ्यात टाळ सुद्धा आहे. रिद्धू बाई, हे पटपट पटपट चाललं पुढे. चला चला अगोबाई, अगोबाई चला. बाय बाय. आमच्या सोसायटी बाहेरच किती छान असे तंबू लावण्यात आलेले आहेत. इथे सगळे वारकरी आजचा आणि उद्याचा दिवस राहणार आहेत. आमच्या सोसायटीच्या समोरच्याच रोडला किती गर्दी झालेली आहे. सर्वत्र तुम्हाला वारकरी दिसतील. आमचा छोटा वारकरी आहे आणि आम्हा सर्वांना गंध लावलेला आहे. सगळ्यांना भारीच लावलेला.
खूपच छान गंध लावलेला आहे सगळ्यांना. कुठला आहे रे तू? पैठण. पैठण वरून इथे आलेला आहे. श्रीराम लक्ष्मेश्वर के पैठण वरून इथे सासवडला तो आलेला आहे त्याच्या घरच्यांबरोबर. पालखीला चालणार आहे तो. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. हे पहा, इथे वारकरी विसावा घेण्यासाठी खाली बसलेले आहे. हे पहा, शाळेतील मुली किती सुंदर अशा नटून आलेल्या आहेत. माऊलींची पालखी आणण्यासाठी या किती सुंदर अशा नटून आलेले आहेत. पहा हे का रिकामे बाई, हे आमच्या मॅडम आहेत. अतिशय दमलेले आहेत. जेव्हा पालखी येईल तेव्हा त्या पालखी बरोबर आम्ही पुन्हा सासवडला जाण्यासाठी निघतो. आपला
दर्शन करून घ्या. माऊलींची पालखी पालखी तळावरती विराजमान झालेली आहे आणि आता आम्ही घरी आलेलो आहोत. उद्या मी तुम्हाला दाखवते दर्शनाचा ब्लॉग. तोपर्यंत काळजी घ्या तुमची व तुमच्या प्रियजनांची. बाय बाय. बाय बाय.